चला करूया आपला सर्च. तर पहिल्यांदा आपल्याला यातील मोटर बंद करायचे, लाईट सुद्धा बंदच करायचे. तर काढून घेऊया आपल्या पाणी. असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते हँग ऑन फिल्टर आहे हा, त्यामुळे आपल्याला हा साफ करावा लागेल. त्याला काढून घेऊया हयाच. हे आपले कासो. हे झाल्यानंतर ना आपण माशाचं पाणी बदलायचं. तुम्ही पाहू शकता मला दाखवतो आपलं पाणी किती घाण झालंय. एवढं पाणी घाण झालंय. कासवाचं कसं आहे की त्याला आपण सगळं पाणी बदललं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम येत नाही. ज्यावेळेस आपण माशाचं पाणी बदलतो त्यावेळेस कमीत कमी 50% किंवा 40% पाणी ठेवायचं त्यात आणि बाकीचं सगळं बदलायचं. आता बघूयात माशाचं पाणी. त्याच्यावरती तुम्ही झाकायला काही तर करू शकता. मी केलं नाहीये, तुम्ही करू शकता. याच्यावरती झाकायचं करायचं कारण काय माहिती का, याच्यात आतमधून आता कसं होतो, काय काय वेळेस आपलं लक्ष नसतं, घरी कोण नसतं, त्यावेळेस काय प्रॉब्लेम होतो की एखादा मासा असतोच टँकमध्ये शांत बसत नाही, तो उडी मारायला बघतो आतल्यात आणि काय होतं, वरती झाकायला नसल्यामुळे ते डायरेक्ट बाहेरून पडतो. बाहेरून पडल्यामुळे ते मरतोच तो. त्यामुळं याच्यावरती कंटिन्यू झाकायला पाहिजे ना, असं इतकं पण झाकायचं नाही की त्याला थोडंफार असं ओपन ठेवायचं, खायला वगैरे वरच्यावरून टाकता येईल. असं पाणी भरपूर घाण झालेलं आहे. याच पण पाणी दाखवत तुम्हाला किती घाण झाले बघू शकता. भरपूर घाण झाले आणि यातलं पाणी आपल्याला पूर्ण बदलायचं नाही, यातलं पाणी आपल्याला ठेवायचं आहे, थोडं ठेवून बाकीचं बदलायचं आहे. टँकमधलं पाणी एकदमच का बदलायचं नाही मी तुम्हाला सांगतो. माझ्या मित्रानं मला सांगितलं होतं की आप खूप लोक काय करतात की नवीन आणल्यामुळे त्यात जारचं पाणी टाकतात आणि जारचं पाणी कसं आहे माशांना चालत नाही, माशांना थोडंसं खारं पाणी लागतं, त्यामुळे मासे मरतात. त्यांना जेवढं होईल तेवढं बोरचं पाणी द्या. आपण यातलं 50% पाणी कमी केलेलं आहे. पुसून घेऊया अजून वाटून का. त्यासाठी काय खडबू कोणतं पण चालत. ज्या वेळेस तुम्ही बाहेरून मासे घेता, म्हणजे पेटशॉपमधून घेता किंवा कुठून बाहेरून घेता, त्यावेळेस कोणताही असा माणूस व्यक्ती तुम्हाला सांगत नाही की त्यांना कसे ठेवावे, कसे त्यांचं पाणी बदलावे. त्या पाणी बदलण्यामुळे तुमचे मासे जास्त मारतात. ज्यावेळेस आपण पाणी बदलतो त्यावेळेस त्यात
50 किंवा 40% पहिलं पाणी राहिलं पाहिजे, कारण की पाण्यात जो बॅक्टेरिया असतो तो माशांना लागतोच, कंटिन्यू लागतो. ज्यावेळेस आपण पूर्ण पाणी बदलतो त्यावेळेस पूर्ण पाणी स्वच्छ होतं आणि ते आपल्याला स्वच्छ दिसतं, पण ते माशांसाठी व्यवस्थित नसतं, त्यामुळं मासे खरं तर जास्ती करून मरतात. त्यामुळे कधी पण ज्यावेळेस पाणी बदलतात त्यावेळेस एवढं लक्षात ठेवा की पाणी बदलताना 40-50% पाणी हे जुने राहिले पाहिजे आणि त्यात बाकीचे काय असेल ते ॲड करायचे. पर तुम्हाला जर जास्तच घाण वाटत असेल तर परत तुम्ही आठवड्यानंतरनं पुन्हा ते पाणी बदलू शकता. असं केलं तरी माशांना काही त्रास होणार नाही. या जोडूया आता आपण पाणी. यामध्ये अजून जोडूया आधी पाणी. पाणी जास्त ठेवायचं नाही त्यात, कासव असल्यामुळं आपलं कसं कासव जास्त करून पाण्यातलं नाही. आता त्यात सोडवलं आपल्याला कासवाला सोडवूया. आता पाणी आपल्याला टाकायचं आहे बाष्पमध्ये. असं एकदम आता जसं मी म्हटलं तसं आपल्याला पाणी त्यात टाकायचं नाही. लेवल होत आलेले आहे, झाल्यावरती तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो. आपण स्पंज दोन घेतलेला आहे, स्पंज असतो ह्या पद्धतीचं असतं यात ठेवलेलं, जेणेकरून काय होतं याच्या आतची जी घाण असते ती इथून या पाईप येते, ही पाईप या पाईपमधून आतमध्ये जाते, आतमध्ये इथे राहते, नेतून ती घाण याच्यात अडकून स्वच्छ पाणी आतमध्ये जातो. त्यामुळं फिल्टर आपला ॲक्युरियम आपला जास्ती घाण राहत नाही, त्यामुळं आपल्या ॲक्युरियममध्ये 100% राहिलंच पाहिजे. आता हे पण बघून टाकतो दुसऱ्या ह्याला. आता करूयात आपला फिल्टर चालू. बघू शकता आता पाणी आपण 50% ठेवून 50% बदललेलं आहे, त्यामुळं पाणी थोड्या वेळाचं दिसतं. एक अर्ध्या एक तासानंतर आपण बघितल्यानंतर पूर्ण स्वच्छ दिसतं. बघू शकता आपलं कासव.
माशी आता आपण पाणी बदलल्यामुळे पाणी पहिले आणि आताचे जरा हे झालेलं आहे। कासव तुम्हाला दाखवतो केवढं झालेलं आहे आपलं, पाहू शकता तुम्ही खूप मोठं झालेलं आहे, हातात बसत नाही सध्या आता आपल्या। हे बघा कसं बसले वरती। मी आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने पाणी बदलायचे सांगितले त्या पद्धतीने बदला, मासे कधीच मरणार नाहीत।